कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी ते मी तू पडणार होतीस ना मागे म्हणून. नो नो इट्स ओके. ऐक ना ते प्लीज दादा मामाला नको ना दाखव प्लीज. ओके चल नाही दाखवणार तुझ्या दादा मामाला बस. खा आता. अरे हे का आता केक? That's my favorite cake. Sir, ma'am, do you want anything more? No, thank you. All right. Tu gana? Nahi. Tula khatana bagun pot bharle maza. Manje pot bharle maza, tu kha mala maza. Oh, okay. श्रीनिवास ही बघ रिंग. ही रिंग इथे. अगं ही रिंग इथे काय करते? अरे केक मध्ये होती रिंग. केक मध्ये काय? श्रीनिवास तुला माहिती आहे ना की असं केक मध्ये ठेवून वगैरे प्रपोज करतात. हो मला माहितीये. मी गावात राहतो याचा अर्थ असा होत नाही की मला काहीच कळत नाही. माहितीये मला ते केक मध्ये रिंग ठेवतात ते याच्यात ग्लासात. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. आता तू हिरोईन्स चे फोटो ठेवतोस म्हटल्यावर तुला माहितीच असणार ना. एक मिनिट. मी तेव्हाच तुला सांगितलं होतं ते फोटो माझे नव्हते, ते मित्राचे होते. आणि ही रिंग तर मी अजिबात ठेवली नाहीये. मग अशी कशी आली रिंग इथे? एक मिनिट. तू मला नाही 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 मी काय मी मला काय वेळ दिला नाही मला काय. एक्सक्यूज मी मॅम, ऍक्च्युली ते दोन्ही केक सेम असल्यामुळे थोडीशी चूक झाली माझी. ऍक्च्युली हे ते पलीकडचं कपल आहे ना त्यांचं होतं, ते चुकून तुमच्या टेबलवर आलं. आय एम सो सॉरी सर. सॉरी मॅम. मॅम मे आय प्लीज? या. अरे दादा असं केक मध्ये रिंग वगैरे ठेवताना समोरच्याला विचारत जाणार तर इथे केवढी मोठी गडबड झाली असती. सॉरी दादा. सर खरंच चूक झाली माझी, पुन्हा अशी चूक होणार नाही. मी पुन्हा असं कुठल्या तरी मुलीसोबत केक खायला कुठे जाणारच नाही. मे आय प्लीज? नकोच आपल्याला. सो सॉरी सर. नाही नको. हा आय ग. अरे खा ना तुझा केक. नाही मला नको, तुला आवडतो ना तू खा. मला केक नको. पण खूप शॉकिंग होता माझ्यासाठी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ए श्रीनिवास. हा काय करतोय? काही नाही, ते आपल्या बॅग्स रिसेप्शनला ठेवल्या होत्या ना, मग काहीतरी काढून बिडून घेतलं असेल तर चेक करतोय. श्रीनिवास सिरियसली असं काही नसतं, असं कोणी काही काढून नाही घेत. कम ऑन. ए तू काय व्हिडिओस का? तू पण चेक कर बघ जरा. श्रीनिवास प्लीज, ते प्रोफेशनल आहे, असं काही नसतं. प्लीज नाही नाही राहू दे, मी बघतो राहू दे. हे बघ श्रीनिवास, हे असं पोट भरून खाल्ल्यावर वॉक करणं मस्ट आहे. आपण ते तुम्ही काय म्हणतात सप्तपदी, ते सप्तपदी केलं पाहिजे. आता काय झालं हसायला? अरे सप्तपदी नाहीये ते, मग शतपावली म्हणतात त्याला. शतपावली. पण ते सप्तपदी पण असंच असतं ना, काहीतरी चालायचंच असतं ना. हा चालायचंच असतं ते, पण कळेल तुला लवकर.
ओके एक्सक्यूज मी दादा दादा हा ऍड्रेस कुठे माहिती आहे तुम्हाला? मॅडम साठी फुले घ्या ना, बाजूलाच आहे. अच्छा ओके थँक्यू थँक्यू. नाही नाही दादा घ्या ना प्लीज, शेवटची फुलं उरली आहेत, घ्या ना प्लीज दादा घ्या ना. नाही नाही नको आहे आम्हाला. ओ ताई ही फुलं घेतली ना तर तुमची जोडी पण अशीच राहील, या फुलांसारखी टवटवीत. घ्या ना प्लीज प्लीज घ्या ना, घ्या ना प्लीज 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 दादा घ्या ना प्लीज. बरं 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 ठीक आहे दे. कशाला आपल्यात तसं काही नाहीच आहे. तुझ्यासाठी नाही घेत आहे, देवासाठी घेतो. ओके थँक्यू दादा. आज ना काहीतरी भलतच घडतंय. बरं चल इथेच 5 मिनिटावरच आहे ऍड्रेस, निघूयात आपण. लेट्स गो. ओवी श्रीनिवास हे मित्र म्हणून. ओ थँक यू. चल आता मला ना आज खरंच कसं खूप दिवसांनी छान वाटतंय, मोकळं वाटतंय एकदम. ए बट आपण मज्जा करतोय पण निशी काय करत असेल, ती ओके असेल ना? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक तू तू हो पुढे, मी लाईट लावतो. श्रीनिवास हा काय बघतोयस? श्रीनिवास हा व्हॉट? काय नाही ते अजून खोली कुठे आहे ते बघतोय. अरे स्टुडिओ अपार्टमेंट आहे, असंच असतंय, अजून रूम्स नसतात. असेच असतात म्हणजे? असं कसं आपण तू मी असं आपण हे असं एकत्र कसं काय राहणार ना? अरे हो काय प्रॉब्लेम आहे त्यात? तर तुमचं घर जर लहान असतं तर तुम्ही सगळे एकाच रूम मध्ये राहायला असतात ना, आणि मोठ्या सिटीज मध्ये असंच असतं, थोडं ऍडजस्ट करावं लागतं श्रीनिवास. हो हो नाही नाही ते तर आहे ठीक आहे, पण असं मी 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 असं कधी राहिलो नाही ना कुठल्या मुलीसोबत एका खोलीत, म्हणजे एका घरात असं मी. अरे मग आता राह. गं आता राह काय, तू असं डायरेक्ट कसं बिंदासपणे बोलतेस? अरे लंडन मध्ये आम्ही फ्रेंड सोबत खूप नाईट आउट करतो. म्हणजे तिथे तिथे मुलं पण असतात? हो मुलं पण असतात, बट तू कधी नाईट आउट नाही केली? नाही नाही. अरे असं कसं केलंय, मी पण खूप नाईट आउट केलेत. हा पण तिथे फक्त मुलं असतात, मुली आम्ही मुलं मुली एकत्र नाईट आउट करतो. हा हो पण आम्हाला आमच्या बाउंड्रीज माहिती आहे. पण तू असा का विचार करतोयस, आपण फ्रेंड्स आहोत ना. चल आय नो की मी तुझ्यापासून सेफ आहे आणि तूही माझ्यासोबत सेफ आहेस, मैं तुम्हारी इज्जत पे हाथ नहीं डालूंगी. अरे सो बी कंफर्टेबल मिस्टर श्रीनिवास.
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कलियुगात विरोचक राक्षसाने रूपालीच्या रूपात जन्म घेतलाय. मी रूपाली मात्र आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. जरी थोर घनघोर होता दशानन, तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय कान्हा, यशोदा करी माधवाचे संगोपन. आई, थँक यू. थँक यू सो मच. मला माहिती आहे तू खूप काळजी घेतलीस नेत्राची. रात्रंदिवस उठता बसता तुझ्या डोक्यात सतत हाच विचार असायचा की नेत्रावरचं संकट कसं टळेल. आई थँक यू. आय एम ग्रेटफुल की तू होतीस माझ्यासोबत या सगळ्यात. अर्पुण दोघास सन्मान सारा, समजून घ्यावा विधीचा पसारा. गतजन्मी विरोचक तुझा देव होता, अरे सर्पयोनी तुझा देह होता. असे पाप कर्म गतजन्मी तुझेही, जीवे मारले कैक निष्पाप तुही. तरी वेळ येता तुला ज्ञान आले, तुझे दंभ त्रिनयने चरणी गळाले. धरे कास सत्याची जैसे विभीषण, तुझ्या स्तव मिळाले त्रिनयनेस जीवन. म्हणोनी तुला वर दिलासे विलक्षण, मनुष्याचे तुझला मिळाले नवजीवन. आता या पुढे एकदम रिलॅक्स राहा. कसलीही काळजी करू नकोस आणि कसलाही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण आता इथून पुढे सगळं एकदम चांगलंच होणार आहे. जसा कृष्ण शोभेल गोपाळ गावी, तसा राहशी तूही पैतृक ठाई. वरोनी जलाला तिचा नाथ होशी, युद्धात ह्या तू तिचा कृष्ण होशी. जरी काळ गिळण्यास दोघा सतावे, विवाहास उशाप समजून जावे. तरी क्रूर नियती ना विश्राम देई, विरोचक तुझा जीव घेण्यास येई. तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घे. मनी विष लेऊनी पोसून तुझला, वधाया तुला चालली कारवाई. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ये काय झालं? सांगतो सगळ्यांना, सांग इकडे. अरे वरी साहेब काय, इतर ये ना प्लीज पटकन. सावकाश काय करता तुम्ही? तुम्हा सगळ्यांना माहितीये की नेत्राचं आणि माझं लग्न ठरल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट कळाली होती, जी म्हणजे नेत्राला मृत्यूयोग आहे. मग मी नेत्राचा बॉडीगार्ड झालो. हो मग? पण मला आता हेच अनाऊन्स करायचंय तुम्हा सगळ्यांसमोर की आजपासून मी नेत्राचा बॉडीगार्ड नसणार आहे. केम? आजपासून मी नेत्राचा फक्त नवरा असणार आहे.
अधिक काय आहे? मला मला काहीच कळत नाहीये, काय झालंय? सांगतो सांगतो. शिकायत घरात आता काय सुरू आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. नेत्रा आणि इंद्राणी आत्या दोघे मिळून पंचपेटिकेचं रहस्य शोधतात. आणि या सगळ्यात आता तिसरी पेटी सापडलीये. आणि त्या तिसऱ्या पेटीत जे रहस्य सापडलंय ते कळल्यावर आपल्याला असं समजलंय की नेत्रावरचा मृत्यूयोग टळलाय. नेत्रा, श्री नैना देवीने सगळं छान केलं. आता मला शांत झोप लागेल बघ. सतत हेच विचार असायचे. नेत्रा, आता मी तुझ्या माटे मस्त मस्त फाफडा जलेबी बनवणार. हा पण त्यातले नेत्राला सुद्धा दे, नाहीतर सगळं तूच फसलं करायची. नेत्रा, तू खूप चांगली आहेस आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडतं. मला ना खूप 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 बरं वाटतंय. मी पण Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं बाई, अजून झोपले थे? ताई, आत्याचं बिल का नाही काहीतरीच असते. काय झालं? तूच म्हणजे होतीस ना, तुला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून. हे बघ, मालकच आहे तिथं. मला वाटलं बाई, ते तोंडावरून पांघरून घेऊन केव्हा झोपत नाहीत तर. हे बघ, तोंडावरून पांघरून घेतलं की आता आत्या रोज रोज माणूस तसंच झोपतोय. चला बरं झालं ते इथे झोपलेत ते. पण दुर्गे, हा ते या पुढे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव यांच्यावर. झोपू देत त्यास नाही. वय चला आई, तू पण चल ग. मॅडम कशाला भेटायला बोलवतील तुला? नातेवाई का तुम्ही? भेटू नाही शकत? नाही भेटू शकत. इरा, मला हे परत परत सांगायला लावू नकोस, निघाता इथून. मला जेव्हा जायचं असेल तेव्हाच मी जाईन, तू नको सांगूस मला. पण करू नकोस, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला. निघ चल. अरे वा, बहिणी काय पकडापकडी खेळतात का काय?
काय सुन बाई, काय सुन बाई, पाहुण्यांशी वागायची ही रीत आहे वय? आपल्या घरच्या रीतीभाती गुंडाळून ठेवल्या काय तुम्ही? मॅडम, मी तिला सांगितलं होतं येऊ नकोस, तरी आली ती इथे. आपण आता आल्यात नव्हत्या, मग त्यांना काही चहा पाणी द्याल का? नाही नाही मॅडम, जाईल ती. तुम्ही आता तुमच्या खोलीत जा. पण मॅडम, आपलं एकदा ठरलंय ना व, जा म्हणलं की जायचं, पण बिन करायचं नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई शपथ. ओ मास्टर, मी हाय कुठे तुम्ही दिवसभर? काय विचारले? पाणी नंतर प्या. हाय कुठे दिवसभर? हे काय, तुमच्या समोरच उभी आहे. आता खरं बोला बरं काय, खरं बोला. तुम्हाला पचेल? पचवायचं लागतंय, तुम्ही बोला. हे बघा अधिपती, तुमच्या बाबांची जर तब्येत सुधारली तर भुवनेश्वरी मॅडमना आवडणारच आहे, मला माहिती आहे, खात्री आहे माझी. आणि जर तसं झालं तर आमच्या नात्यातला ताण पण कमी होईल, आणि मग कदाचित मला शाळेत सुद्धा जाता येईल, सगळंच छान होईल. ऐका, असं बोलू नका. काय केलंय तुम्ही ते मला खरं खरं सांगा. आज काय केलंय? ओ मास्टर भाई, तुम्ही ना अशा गप राहू नका, सांगा मला. आता कळायचं बंद झालंय, काय झाले का नेमकं सांगा. बघा अधिपती, मी तुम्हाला सगळं सांगणारच होते. कवा सांगणार होता तुम्ही? मी विचारल्यावर सांगणार होता. कुणीकडे बिझी होता तुम्ही? मला खरं खरं सांगा, काय घोळ घालून ठेवलाय? तुमचा फोन बी लागत नव्हता, म्हणजे फोन उचलतच नव्हतं तुम्ही. ओंक्याने पावे पण फोन उचलत नव्हते, मला तर काय कळतच नव्हतं. त्या दोघांसंग तर मी बोलणार आहे नंतर. ते माझ्या बरोबर होते. ओंक्याने पावे तुमच्या संग होते? हो. आणि काही नाही. काय नाही कसं, तुम्ही तिघांनी मिळून काय तर घोळ घातलाय म्हणजे? अहो घोळ काय म्हणताय तुम्ही? नाहीतर काय, कुणाला मदत करणं हे म्हणजे घोळ घालणं नाहीये. आई शपथ, मला वाटलंच होतं असंच असणार. मास्तरीन बाई, मी तुम्हाला काय काय करू? मी तुमचं, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं असं काय करत जाऊ नका म्हणून. तुम्हाला काय कुठल्या भाषेत सांगू? कन्नडमध्ये सांगू काय? माड ब्याडा हंग, माड ब्याडा. काय बोलता, हसण्यासारखं काय? काय म्हणाल परत? हसण्यासारखं काय याच्यात? तेच म्हणलं मी. ओ ते नाही हो, ते मॅड मॅड, ते माड ब्याडा हंग, माड ब्याडा म्हणलो. किती मस्त, कोणी शिकवलं तुम्हाला हे? कन्नड आहे, आमच्याकडे कर्नाटकचा मॅनेजर होता फॅक्टरीत आधी, बिराजदार म्हणून, त्याने शिकवलं. हुशार होत ती. काय तुम्ही मुद्द्याच बोला. अधिपती, तुमच्यामध्ये किती ओढ आहे ना शिकण्याची, खरंच. ओ वाव, मस्त. तो मुद्दा आहे का आता ओढ किती आणि काय? माझ्या डोसक्यात आता ब्लास्ट होईल असलं तर आपले माझ्या डोसक्यांची शीर उठल्या माझ्या. तुम्ही सांगा, तुम्ही काय घोळ घालून ठेवला मला पटदी सांगा. मास्तरीन बाई. अधिपती, तुम्ही पुन्हा पुन्हा घोळ घोळ असं म्हणू नका. मी माझं कर्तव्य केलं. काय कर्तव्य केले ते सांगा म्हणाले मी. पडदीशी सांगा बरं. मी तुमच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कळते का तुम्हाला तुम्ही काय बोलायलाय? तुम्ही काय बोलते कळते का तुम्हाला? तुम्ही हे खरंच केलं? तुम्ही त्यासने खरंच घराच्या बाहेर घेऊन गेला? अधिपती, आई साहेबांच्या नाका खालून तुम्ही कसं काय त्यासने घराच्या बाहेर? अहो गेल्या 24 वर्षात या घरात आहे असं काय झालं नव्हतं. तुम्ही हे कसं काय केलं? असलं डेंजर तोंडाचं डेअरिंग तुम्ही का केलं? मास्तर भाई, अहो हसण्याचा काही इशू नाही, महत्वाचा इशू आहे. आणि आई साहेबांचं खरंच माहित नाही, नसेलच माहित म्हणा. त्यासनी माहित असतं तर आपण दोघे इथं असे उभे असतो काय जाग्यावर? नाही नाही, त्यासनी बाहेर घेऊन जायची गरज काय होती मला सांगा. अहो त्यांना कवा सवय नाही आहे असं बाहेर घेऊन जायची बाहेर. आई शप्पत, त्यांना काय झालं असतं, केवढ्याला पडलं असतं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काही दुखत नाही ना आता? नाही रे, बरं वाटतं. श्रेयस, पेपर वाचला का आजचा? नाही रे, काय झालं? वहिनी दाखव.
अश्विनी ब्युटी प्रोडक्ट कडून ग्राहकांची फसवणूक का? कंपनीला गंडा घातला काय ग अश्विनी? हे बघ काय, अश्विनी ब्युटी प्रॉडक्ट्सच्या मालकीन अश्विनी वाघमारे यांनी फेकली डोळ्यात धूळ. हे काय? अरे यार, काहीही बरळत आहेत लोक तर. काय वेडेपणा चाललाय हा सगळा? जे कोणी केलं ना मी त्याला सोडणार नाही. नाहीतर काय फायदा? प्रोडक्ट सुद्धा आम्ही विकत घेतलेला आहे. तिचं पार्लर आम्ही बंद करणार आहोत. तर तुम्ही पाहिलंच आता, या आहेत लोकांच्या प्रतीक. मी विराज, कॅमेरामॅन देव सोबत. रिडिक्युलस यार, या बायका काही बोलतायत. हे सगळं कसं झालं इन्स्पेक्टर साहेब? हे सगळं काय चाललंय? तुमच्या समोर आम्ही सगळे पैसे त्या कंपनीला परत केले, त्यांची रीतसर माफी सुद्धा मागितली, तरी सुद्धा ते मीडियामध्ये जाऊन आमची बदनामी करताय. तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. बघा, आम्हाला खरंच माहिती नाही सगळं काय प्रकरण. तपास सुरू आहे, थोडा वेळ द्या आम्हाला. संपूर्ण खात्री केल्याशिवाय त्यांच्या विरोधात आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. देशमुख साहेब, हे तुम्हालाही माहित आहे की आम्ही त्या कंपनीच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू शकतो. तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता इथे बोलवून घ्या, नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात केस करू. देशमुख साहेब, तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यावीच लागेल. 100% घ्यावीच लागेल. हे बघा, हे बघा, शांत व्हा, थोडासा वेळ द्या, मी त्यांना बोलवतो इथे. थँक्यू. अगं, पण हे सगळं केलं कोणी असेल? मी जस्ट माझ्या रिपोर्टर फ्रेंडला आता फोन लावला होता. तो म्हणाला की कोणीतरी कॉल करून ही बातमी मीडियामध्ये सर्क्युलेट केली आहे. हॅलो, हां, मला मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे यांच्याबद्दल जरा एक सणसणीत खबर द्यायची आहे. मला असं वाटतं ना, हे म्हणजे हे जे काम होतं त्या कंपनीच्या लोकांनीच केलं असेल, नाही तर उगाच का कोणी करेल ना. नाही प्रतीक, हे त्या कंपनीच्या लोकांचं काम नाही आहे, आणि इव्हन त्यांना माहीत सुद्धा नाही आहे की हे काम कोणी केलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे की ते आज एक स्टेटमेंट सर्क्युलेट करत आहेत जे आपल्या बाजूने, आणि एकदा का ते स्टेटमेंट सर्क्युलेट झालं की या गोष्टीतली हवास निघून जाईल. पण मी सांगतोय ना, हे नक्की कोणीतरी मुद्दामून केलंय अश्विनीला बदनाम करण्यासाठी. 100% Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जेनी, ती आवळा पावडर दे जरा. अश्विनी, ऍक्च्युली तुला असं काम करताना बघून ना मला खरंच खूप बरं वाटते. श्रेयस परत आला ना हे कळल्यावर खरंच मी येणार होते ग, पण अंकलचं असं झालं. सो जेनी, अगं तू घरातलीच आहे ना, नको असा विचार करू. अगं तसं नाही ग, म्हणजे घरातले रिलेटिव्स वगैरे असतात, त्यात मी कुठे. मला तर असं वाटलेलं की तुझंही पार्लरला येणं डिफिकल्टच आहे, आणि त्या सीमा मॅडमना माहिती आहे ना तुला, तू प्रिपेअर केलेलाच हेअर पॅक लागतो. सो मला तुला बोलवावं लागलं. बरं झालं मला फोन केलंस. तसंही उद्या बाबांचं 13वं आहे, सगळं कार्य झालं की मी पार्लरमध्ये रोज येणार आहे, आणि आई बऱ्यापैकी सावरली आहेत. आता टाक थोडीशी. येऊ काय? अरे पटेल वहिनी बसा ना. हो जेनी, पाणी घेऊन ये जा. नाही पाणी नको. बोला ना, कसं येणं केलं? मने खबर छे अश्विनी, तमारा घर में बहु डिफिकल्टी छे, पण मारा भी घर छे ना. अरे बहु खर्चा लागे छे, तुमने 2 महिना से किराया तक नहीं दिया, कैसा चलेगा अश्विनी? सॉरी पटेल वहिनी, अहो गेल्या 2 महिन्यात ना घरी इतकं काय घडलं, त्या सगळ्यात रेंट द्यायचं राहूनच गेलं. अश्विनी, तुझ्या घरामध्ये कधी प्रॉब्लेम नसतो. अपना देख अश्विनी, सबके घर में ना कुछ होते रहते है, लेकिन एक्सक्यूज नहीं चलेगा अश्विनी. अश्विनी, अगर रेंट देने में प्रॉब्लम है तो पार्लर खाली करना.
હું ભી મજબૂર છે અશ્વિની તમે સમજતે નથી નહીં નહીં પટેલ ભાઈ ની મેં રેન્ટ દેતે ઉદ્યા માજા ઘરી સાસરાંચા તેરા ભાઈ તે ઝાલ્યાવર મેં રેન્ટ લગેચ આણું દેતે પટેલ ભાઈ ની માજાર વિશ્વાસ છે અશ્વિની તમારે ઉપર પૂરો ભરોસો છે ફિર ભી ભૂલતો નથી હા નહીં થેન્ક્સ जेनी अगं कसं काय विसरलो आपण रेंट द्यायला अगं गेले काही महिने ना क्लायंट बेस खूप वीक झालाय आणि तूही पार्लरला येत नव्हती सो ह्या सगळ्या गोष्टींचा ना पार्लरच्या रेप्युटेशनवर खूप इफेक्ट झालाय नाही आता आपल्याला ना असं करून नाही चालणार खूप मेहनत घेतली पाहिजे काम केलं पाहिजे येस यू आर राईट आपण ना हे सगळा जो काही लॉस आहे ना तो पूर्ण भरून काढू आणि तेवढं काम करू खूप काम करू अगदी पहिल्यासारखं काम करूया ओके हे बाबांच्या बँक अकाउंट ट्रान्सफरचे डॉक्युमेंट्स आहेत नॉमिनी म्हणून आईंचं नाव आहे काही ठिकाणी आईंच्या सह्या लागतील आणि आपल्याला बाबांच्या डेथ सर्टिफिकेटची एक कॉपी बँकेत सबमिट करावी लागेल हे पेपर पे आणि हे पण पेपर्स आहेत बाबांचे सगळे अकाउंट्स तुझ्या नावावर करूया सगळं तुझ्या नावावर कर मला या पैशात काहीही इंटरेस्ट नाहीये अगं हे सगळं बाबांनी तुझ्यासाठी ठेवलंय हो तरीही नको तूच मला सांभाळणार आहेस आई तू असं का बोलतेस मी आहे ना मी पण तुझी जबाबदारी घेईन घेईन मी तुझी काळजी श्रेयस यांचे सगळे अकाउंट तुझ्या नावावर करून घे Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री